अभी तुला एक साधा गुणाकार सांगतो, 998 x 849 चा काय गुणाकार येते सांग बरं, एक अगदी एक मिनिटात। 847,302 बघा किती लॉजिक आहे, अगदी 5 सेकंदात 10 सेकंदात असला तीन अंकी आणि मोठ्या मोठ्या सम विषम संख्येचा गुणाकार हा माणूस सांगू शकतो। ह्याच्या पुढे तुला अजून पाडं कुठपर्यंत येते? 99 कोटीच्या पुढचा पाडा कुठला आहे? 99 अब्जाचा 99 खोर अब्जाचा पाडा येत आहे। हा 8वी शिक्षण असताना 99 अब्जाचा 99 खोरचा कस काय तुझं काय गणित आहे नेमकं एवढं फास्ट? कोणी एखाद्या मास्तरला सुद्धा जमत नाही एवढं तुला कसं जमत आहे? जगाच्या पाठी भारतात तर एखादा बी माणूस सापडणार नाही, एक बी शिक्षक सापडू दे। की तू जी बोलतोय त्यानं तोंडी आकडे मोड आणि समजा ही 99 कोटीचा आरोप खरोबाचा पाडा, आता 99 कोटीच्या पुढचा कुठला पाडा येत आहे तुला? 99 कोटीचा 99 अब्जाचा येत आहे का? मन बर 99 अब्ज 1 99 अब्ज 99 अब्ज 3 2 खोर 8 99 अब्ज 99 अब्ज 4 5 99 अब्ज 6 5 खोर 4 99 अब्ज 7 6 खोर 3 99 अब्ज 8 7 खोर 92 99 अब्ज 9 8 खोर 91 99 अब्ज 10 90 अब्ज। खरं सांगायचं झालं तर तुला सांगू का, खोर अब्जे हे एका अंकावर किती शून्य बसते ते ही सुद्धा मी म्हणणार आहे। एखादा कसलाही विद्यार्थी असू दे, कुठलाही शिक्षक असू दे, त्यांना तोंडी सांगणं अशक्य आहे। बाळा ही तुझी जी तुला दैवी शक्ती जी काही तुझ्याकडं बुद्धिमत्ता सापडल्या त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, हीच आमची तुला विनंती आहे। यापुढे इकडं समोर बघ, यापुढे ही तुझ्याकडं कोणतीही व्यक्ती कोणतेही गणित गुणाकार कुठलाही गणितातला कुठलीही गोष्ट तू तोंडी मोड सांगतोयस, लिखी तर कुणीही सांगेल, ही तुला भारतातल्या लोकाला एक आव्हानात्मक आणि महाराष्ट्रात तर खास करून तू तुळजापूरमधला आहेस, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तू हमाली कामगार म्हणून काम करतोय, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे। ही व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त एक आनंदाची किंवा एक अभिमानाची गोष्ट म्हणून आम्ही शेअर करू, त्याला तुझी सहमती आहे का? आहे का? पाठवू दे का व्हिडिओ? हा होय नाही काय तर म्हण ना, पाठव की पाठव चालतं।